अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जुनी पेन्शन योजना मंजूर करण्याबाबतच्या मागणीसाठी बेमुदत संपास आज म्हणजे 14 डिसेंबरपासून सुरुवात करण्यात आली आहे। याबाबतचे निवेदन जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार नानासाहेब बागळे यांना देण्यात आले असून या अगोदर देखील मार्च महिन्यामध्ये सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता। मात्र त्यावेळी जुनी पेन्शन योजनेसंदर्भात लेखी हमी देऊन सर्व कर्मचाऱ्यांना दिलासा दिला होता। त्याचबरोबर इतरही मागण्यांवर निर्णय घेतले जातील या संदर्भात देखील आश्वासन देण्यात आले होते। त्यामुळे शासन स्तरावरील कार्यवाही पूर्ण होण्यास वेळ मिळावा या उद्देशाने सर्व कर्मचाऱ्यांनी या संपास काही काळ स्थगिती दिली होती। परंतु 6 महिन्यांचा कालावधी उलटूनही कोणत्याही प्रकारचा मागण्यांसंदर्भात अंतिम ठोस निर्णय न लागल्यामुळे सर्वत्र महाराष्ट्रातील सरकारी निमसरकारी कर्मचारी आता संतप्त झाले आहेत आणि बेमुदत संपास पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली आहे। त्यामुळे लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागू करावी, त्याचबरोबर सर्व प्रलंबित मागण्यांबाबत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। जुन्या पेन्शनसाठी आज 25 कर्मचारी महासंघाने 1 दिवसाचं रजा आंदोलन करून आमच्या संघात आमच्या संपाला पाठिंबा दिलेला आहे। या संपामध्ये मध्यवर्ती राज्य कर्मचारी संघटना, जिल्हा संघटना, मजदूर संघटना अशा सर्व संघटनांचा बेमुदत संप जुन्या पेन्शनसाठी आजपासून सुरू झालेला आहे। तसं तहसीलदार जामनेर साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। नेमक्या आपल्या प्रमुख किती आणि कोणकोणत्या मागण्या आहेत? प्रमुख मागण्या म्हणजे महत्त्वाची मागणी म्हणजे जुनी पेन्शन, कारण जुनी पेन्शन मिळावी हा संपूर्ण संघटनांचा लाक्षणिक बेमुदत संप आहे। कारण जुन्या पेन्शनमध्ये आज मी पेन्शन देऊन मला 1.5 वर्ष आलं, मला 20,000 पेन्शन पाहिजे होती, मला आज 3,831 रुपये पेन्शन भेटते राज्य सरकारची। तर तुम्ही सांगा, एक पेन्शनर 3,831 रुपये त्याचा परिवार कसा चालवेल? यासाठी संपूर्ण कर्मचारी संघटना, जिल्हा संघटना, महसूल संघटना यांनी बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे की जुनी पेन्शन आम्हाला लागू करावी। यासाठी संपूर्ण शेतकरी बांधवांचे मंडळींचे आम्ही एकच विनंती करतो की त्यांनी आम्हाला सहकार्य करावे। जसा आमचा संपेल किंवा ज्यावेळेला संप मिळेल त्यावेळेला कुणाचेही कोणत्याही प्रकारचे कामं पेंडिंग राहणार नाही, याची मी जामनेर तालुका तलाठी संघटना अध्यक्ष या नात्याने आपणास सांगू इच्छितो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।